मॉलमध्ये घुसलेल्या दहशतवाद्यांना पोलिसांनी केले जेरबंद, पोलिसांतर्फे मॉक ड्रिलचं प्रात्यक्षिक. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने तसेच अचानक दहशतवादी हल्ला झाल्यास पोलिसांची काय तयारी असते या दृष्टीने पोलिसांनी नंदुरबार शहरातील NBC मॉलमध्ये मॉक ड्रिल केले. यामध्ये एका मॉलमध्ये 4 दहशतवाद्यांनी अचानक हल्ला करत 4 महिलांना ओलीस धरलं. पोलीस यंत्रणा नियंत्रण कक्षाला माहिती मिळताच दहशतवादी विरोधी पथक आणि पोलीस दलाच्या कर्मचाऱ्यांनी लागलीच घटनास्थळी धाव घेत कारवाई केली. या 4ही दहशतवाद्यांना जिवंत पकडून त्यांच्याकडील शस्त्रे आणि दारुगोळा जप्त केला. तसेच त्यांच्याकडील स्फोटाची बॅग बॉम्बशोधक व नाशक पथकाने ताब्यात घेतली. यावेळी दहशतवाद्यांशी झालेल्या झटापटीत 2 पोलीस कर्मचारी देखील जखमी झाले. गर्दीवर नियंत्रणासाठी मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता असं दृश्य दिसलं, पण हा थरार वास्तव नव्हता तर दहशतवादी विरोधी पथकाच्या सरावाचा भाग होता. यावेळी पोलीस अधीक्षक श्रवण दत्त, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रांताधिकारी विनायक महामुणी, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. दरम्यान यावेळी नागरिकांनी बघण्याची मोठी गर्दी केली होती. हे मॉकड्रिल असून अचानक दहशतवादी हल्ला झाल्यावर पोलिसांचा कशा प्रकारे कारवाई असते याबद्दल प्रात्यक्षिक असल्याचं जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांनी सांगितलंय. ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज. दहशतवादी विरोधी पथकाची मॉक ड्रिल घेण्यात आली होती. यात नंदुरबार बिझनेस सेंटर येथील रिलायन्स मॉल यामध्ये 3 ते 4 दहशतवादी त्यांच्या प्रवेश झालेला आहे अशी माहिती मिळाल्यावरून ते कंट्रोल रूमला त्याची माहिती मिळाली होती आणि त्यानंतर त्यावर लगेच पोलीस ठाणे नंदुरबार शहर, त्याचबरोबर BDDS पथक, श्वान पथक, त्याचबरोबर सर्व वरिष्ठ अधिकारी या घटनास्थळावर पोहोचले आणि तत्काल त्यामध्ये जे आमच्या स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर असतो त्या अनुषंगाने दहशतवादी विरोधी पथकाशी जे काही दहशतवादी होते त्यांना व त्याच्यासोबत त्याच्या शस्त्र व दारुगोळा हे सर्व ताब्यात घेऊन पूर्ण मॉकड्रिल संपविण्यात आली होती. यामध्ये जसं माहिती मिळाली त्यानंतर सर्व परिसर जे काही जनतेचा परिसर होता रिलायन्सचा मॉल त्यामध्ये त्यामधून सर्व जनतेला बाहेर करून त्यानंतर कारवाई करण्यात आली होती. अशा पद्धतीच्या दहशतवादी विरोध पथकाची मॉक ड्रिल पोलीस दलातर्फे करताना आम्ही स्वतः त्याचबरोबर अपर पोलीस अधीक्षक श्री निलेश तांबे, त्याचबरोबर उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन व पोलीस निरीक्षक राहुल पवार, त्याचबरोबर विशेष शाखाचे पोलीस निरीक्षक श्री वसावे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री खेडकर व सर्व स्टाफ हे हजर होता. यामध्ये पोलीस विभाग व्यतिरिक्त सर्व इतर विभागाचाही सहयोग खूप महत्त्वपूर्ण असतो. त्या अनुषंगाने महसूल विभागाचे
SDM साहेब पण इथे हजर आहे. त्याचबरोबर फायर ब्रिगेड व इतर ॲम्ब्युलन्सची जी काही फॅसिलिटी आहे ती पण घेण्यात आली आहे. हा मॉक ड्रिल नेहमीच्या पोलीस विभागाचा एक भाग असतो. पोलीस विभागाची तयारी कशा पद्धतीने आहे आणि वेळोवेळी त्याची एक रिहर्सल झाली पाहिजे या अनुषंगाने ही मॉक ड्रिल घेण्यात आलेली होती. तर कृपया करून जे काही लोक इथे उपस्थित होते त्यांनी ही फोटो किंवा व्हिडिओ कुठेही व्हायरल करू नये आणि त्याच्यामुळे एखादी अफवा पसरण्याची पूर्ण शक्यता असते. तर सर्वांना इथलं आवाहन आहे की त्यांनी तत्काळ डायल 112 112 फोन करून त्याबद्दल पोलिसांना कल्पना द्यावी. सर्वांनी जे काही सहकार्य केलं त्याबद्दल सर्वांचे आभार.